हॅलो अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आय एम दीपेश फ्रॉम शॉट स्पीड अँड आपल्यासोबत आहे आज समीर चौगुले. सर, तर मूवी कशी वाटली अजूनपर्यंत? आय खूप मजा येते, कारण मी जेव्हा शूट केली ही फिल्म त्यावेळेला मला पूर्ण स्टोरी माहिती नव्हती आणि मी जाणीवपूर्वक विचारलेसुद्धा नाही, कारण मला हे माहिती होतं की याच्यात जबरदस्त अशी गंमत आहे. तर माझ्यासाठी हा एक मोठा सरप्राईज एलिमेंट आहे. आज मी पिक्चर बघतोय आणि विशेषतः या पिक्चरचं ना डबिंगसुद्धा झालेलं नव्हतं की आपल्याला साधारणतः डबिंगला सीन्स कळतात, कारण ही सगळी सेन्सांवर झालेली आहे फिल्म, त्यामुळे कम्प्लीट सरप्राईज एलिमेंट होतो माझ्यासाठी. त्यामुळे इंटरवल कधी झाला हेच मुळात कळलं नाही. मला असं वाटलं अरे एवढंच कसं झाला इंटरवल, पण मी बघितलं तेव्हा साधारणतः 50 मिनिटं झालेली होती. इट इज सो ग्रिपिंग आणि माझे पण 2-3 सीन झाले आहेत, जरा मजा येते करायला. सर, आता तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा पण करतायत, तर त्या कॅरेक्टर आणि ह्या कॅरेक्टर डॉक्टरांचा सर कॅरेक्टर निभावतायत ह्या मूवीमध्ये, तर केवढी मजा येते? नाही, हे टोटली वेगळे कॅरेक्टर आहे. आमच्याकडे कसं महाराष्ट्राची हास्यजत्रा करताना तिकडे स्किट फॉर्मॅट असतो, त्यामुळे तिथे तुम्हाला सातत्याने हसावं लागतं लोकांना. पण इथे कसं, ही कम्प्लीट फिल्म आहे आणि इथे तुम्ही जर बघायला गेलात तर इथे कोणीही विनोद करत नाही आहे, ते विनोद होत आहेत. प्रत्येकजण आपापली भूमिका फार सिन्सिअरली आणि फार सिरियसली करतो आहे. कुठेतरी ऋषिकेश मुखर्जी किंवा आपण अमोल पालेकरांचा गोलमाल बघितलेला होता पूर्वीचा, तिथे कसे सगळेजणं अतिशय जेन्युनली त्यांचं काम करत होते. पण लोकं लोटपोट व्हायची, तसं आत्ता मी जे बघितलं आज आत की लोकं प्रचंड हसत आहेत, पण तो त्याची सिच्युएशनच इतकी विनोदी आहे की लोक त्या सिच्युएशनला लगेच रिलेट करतात आणि तो विनोद निर्मिती होते. सर, आणि शिव सरांची ही पहिली मूवी आहे डिरेक्शनमध्ये, तर तुम्हाला कसं वाटलं त्यांच्यासोबत काम करायला? नाही, शिवचं मी नाव आधी ऐकलेलं होतं आणि शिवला मी आधीपासून ओळखत होतो, पण काम पहिल्यांदाच केलं, त्याची ही पहिली फिल्म आहे. त्याची म्हणजे ना अतिशय म्हणतात ना आपण एखाद्या बटारवर सुरी फिरवल्यावर कसं एकदम स्मूथली त्याचा तुकडा पडतो आणि आपलं कामही होतं, तसं त्यांनी काम केलेलं आहे. कळलंसुद्धा नाही सीन्स कसे झाले आहेत ते. फक्त त्याचं एक मात्र होतं की त्याला ना फार त्याला जे पाहिजे होतं अतिशय सिम्पल आणि साधेपण या फिल्ममध्ये आहे. प्रत्येकजण आपापली भूमिका अत्यंत सिन्सिअरली करत आहेत, असा त्याला विनोद पाहिजे होता. जो निखळ विनोद सध्या फार दुरापस्त झालेला आहे, सध्या फार रेअर झालेला आहे, तो त्यांनी विनोद आत्ता मी अर्धी फिल्म बघितली इंटरवलपर्यंत तर त्यांनी ते अचीव केलेलं आहे. मी त्याचे आभार मानतो की या पद्धतीचा अभिनेत्याने आमच्याकडून करून घेतला. आणि बाकी कास्टचं काय म्हणणं आहे? काही सगळेच दिग्गज आहेत. गणेश पंडित ह्याचा पहिला पिक्चर आहे, गण्याला आजपर्यंत त्यांनी बसवलेली आणि त्यांनी लिहिलेली नाटकं आम्ही केलेली आहेत. गण्यानी बॅटिंग केली आहे, सिक्सर मारलेल्या आहेत गण्यांनी आणि स्टेडियमच्या बाहेर त्यांनी. आणि काय ना, या पिक्चरची गंमत अशी आहे ना, बिटवीन द लाईन्स ज्या रिॲक्शन्स आहेत ना त्या फार कमी असतात पिक्चरमध्ये. शब्द बंबाळ असा अजिबात हा पिक्चर नाही आहे, रिॲक्शन्सची मजा आहे. त्यामुळे ते बघायला ना अजून मजा येते. प्रत्येकाच्या रिॲक्शन्समध्ये ना वेगवेगळे एक्सप्रेशन्स बघायला एवढी मजा येते. 3-3 अर्थ दडलेले असतात एक एक प्रत्येक रिॲक्शन्समध्ये, ती एक वेगळीच मजा आहे. सर, प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? काही नाही, डोक्याला शॉट ही फिल्म आज रिलीज झालेली आहे आणि तुमचे 2.5 तास कसे निघून जातील हे तुम्हाला कळणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. अतिशय निखळ मनोरंजन आहे. आपल्या संपूर्ण फॅमिलीला कुटुंबाला एकत्र बसवा, थिएटरमध्ये जा, एकत्र बसवा आणि ही फिल्म बघा. 2.5 तास तुमचं निखळ मनोरंजन होईल, तुमची सगळी दुःख तुम्ही विसराल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. थँक्यू सर. थँक्यू. सी यू सून.